आज बारावीचा निकाल लागलेला आहे आता बारावी नंतर पुढं काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा पडलेला असेल आता झालेलं एक कसं की बघा लॉकडाऊनच्या आधीची पिढी आणि लॉकडाऊनच्या नंतरची पिढी अशा नवीन पिढ्या जन्माला आलेल्या आहेत अगोदरच्या काळामध्ये असं होतं किंवा आमच्या काळामध्ये असं होतं आणि तुमच्या काळामध्ये आता असंय असं बोललं जात नाही थोडक्यात काय तर जग झपाट्याने बदलते आणि या बदलत्या काळामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी टिकेल का याचाच अर्थ त्यांचं करिअर मार्गे लागेल का असा प्रश्न सर्व पालकांना भेडसावतोय आणि यामुळंच करिअरची निवड करताना विद्यार्थ्यांची आवड आणि पालकांनी त्या विद्यार्थ्यांना भक्कम पाठिंबा देणं ही काळाची गरज आहे आणि ह्या दोन्हीही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आता सर्वांनाच डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे किंवा खूप सारा क्राऊड असा सुद्धा आलेला आहे की त्यांना आता आय एस बनायचं आहे म्हणून परंतु सर्वांनाच या ठिकाणी करिअर करणं शक्य नाही यामुळंच आज आपण आर्ट्स क्षेत्रातल्या कॉमर्स क्षेत्रातल्या आणि सायन्स क्षेत्रातल्या विविध संधी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत म्हणजेच बारावी नंतरचे करिअर निवडीचे पर्याय कोणते कोणते असू शकतात याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता काही विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांहून अधिक मार्क पडलेले असतील आणि असेही विद्यार्थी असतील की ज्यांना पन्नास टक्क्यांच्या आसपास मार्क पडलेले असतील परंतु आपल्याला नेमके मार्क्स किती पडलेले आहेत याचा उत्तम दर्जाचं किंवा नामांकित कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आणि पर्यायाने करिअर लवकर सेट होण्यासाठी निश्चितच फायदा होतो म्हणून ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत त्यांना अजिबातच स्कोप नाही आहे असं काहीही होत नाही हे सर्वप्रथम समजून घ्या यामुळंच आपण सर्वप्रथम माहिती घेऊया कला शाखा म्हणजेच आर्ट्स विषयीची तसं बघायला गेलं तर सर्वात समृद्ध शाखा आहे पण काळाच्या ओघामध्ये या शाखेचं महत्त्व कमी होत गेलेलं आहे आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जे काही रिनोन पर्सनॅलिटीज आहेत जे महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचं बॅकग्राऊंड हे स्पर्धा परीक्षांचं नाहीये तर आर्ट्सचं आहे हे, हे समजून घ्या परंतु झालंय कसं आता आर्ट्स आणि स्पर्धा परीक्षा हे एकमेकाच्या हातात हात घालून चालताना दिसत आणि स्पर्धा परीक्षेपुरतंच या कला शाखेचं महत्व राहिल्यामुळं ते डाऊन मार्केट ठरलेलं आहे असं सुद्धा झालं ले ले। तुम्ही बी इकॉनॉमिक्स करू शकता बी पॉलिटिकल सायन्स करू शकता बी ए सुद्धा करू शकता बी ए सुद्धा करू शकता, शकता। आणि या सोशल सायन्स स्ट्रीमला जर का लावून धरलं तर इकडे सुद्धा करिअरचे फार उत्तम पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत आणि ते अनएक्सप्लोर्ड आहेत आणि भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचं हे जर का फिक्स असेल तर फायदा नक्कीच आहे परंतु त्याच्याहून अधिक जास्त काही करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल आता तुम्हाला सर्वप्रथम सांगतो बी ए इकॉनॉमिक्स विषयी भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मार्केटचं ज्ञान असणं बिझनेस आणि फायनान्सचे प्रिन्सिपल्स माहिती असणं डिमांड आणि सप्लाय किंवा इन्फ्लेशन जी डी कॅपिटल हे चांगल्या पद्धतीने समजू शकणाऱ्या व्यक्तींची गरज ही कायमच राहणार आहे ती आधीही होती आणि आजही आहे आणि उद्याही तितकीच गरज राहणार आहे तसंच हे जे स्ट्रीम आहे हे तुम्हाला जागतिक कीर्ती मिळवून देण्याची ताकद राखून अगदी नोबेल प्राईज सुद्धा याच्यामध्ये मिळू शकतं आणि फक्त झालंय काय की शाळेमध्ये दहावीस मार्कांपुरता हा विषय मर्यादित राहिल्यामुळं त्याचं महत्व सगळ्यांना झालेलं आहे आणि त्याचं अंडरस्टँडिंग सुद्धा तितकं सगळ्यांना नाही पण जर का तुम्ही ग्रॅज्युएशन केलं याच्यामध्ये आणि त्याला जर का मास्टर्सची जोड दिली तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये चांगलं करिअर करू शकता काय करू शकता तर तुम्ही बँकर बनवू शकता मार्केट अॅनॅलिस्ट बनवू शकता इकॉनॉमिक शकता 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 ऑपरेशन मॅनेजर सुद्धा तुम्ही आणि याच्यासाठी पॅकेजेस सुद्धा चांगले उपलब्ध आहेत आता सांगतो बीए हिस्ट्री विषयी इतिहास या विषयामध्ये जर का आवड असेल आणि रिसर्च करण्यासाठी संदर्भ ग्रंथ धुंडाळण्याची तयारी असेल तर हे तुमच्यासाठीच सा फार आकर्षक असं क्षेत्र ठरू शकतं यात समाज आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्याची तसेच त्यावेळेसचा समाज त्यावेळेसची संस्कृती ही त्या काळाशी रिलेट करण्याची तयारी हवी तर तुम्हाला लॉमध्ये पब्लिशिंगमध्ये जर्नलिझममध्ये मीडियामध्ये म्युझियम तसेच आर्ची वर्क आणि ग्लोबल ऍक्टिव्हिटी जे आहे त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकतात पोस्ट ग्रॅज्युएशन जर का तुम्ही याच्यामध्ये केलं तर तुम्हाला आर्किओलॉजी ज्याच्यामध्ये रिसर्चला महत्त्व आहे म्युझिओलॉजी ज्याच्यामध्ये रिसर्च आणि ॲडमिनिस्ट्रेशन या दोघांना महत्त्व आहे म्युझियम क्युरेटर्स म्हणून आणि हिस्टोरियन म्हणूनसुद्धा संधी उपलब्ध होऊ शकतात पुढे बी ए पॉलिटिकल सायन्स सिव्हिल सर्व्हिसेससाठी तर याचा उपयोग होतोच पण पॉलिटिकल अॅनालिस्ट लॉ सोशल मीडिया मॅनेजर मार्केटिंग रिसर्च अॅनॅलिस्ट अशा सुद्धा करिअर संधी इथे उपलब्ध आहेत इवन पी आर सुद्धा तुम्ही मॅनेज करू शकता ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे शासनामध्ये इंटरेस्ट आहे समाज आणि सामाजिक व्यवस्था याच्यामध्ये जर का इंटरेस्ट असेल तर हे तुमच्यासाठीच चांगलं करिअर असू शकतं फक्त याला जोड तुम्हाला द्यावी लागेल ती क्रिटिकल थिंकिंग आणि अॅनालिटिकल स्किलची आणि जर का तुम्हाला उत्तम रीतीने लिहिता येत असेल मग मात्र तुमच्यासाठी हे क्षेत्र बाब ठरू शकतं बी एमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी करिअर म्हणून बी ए पॉलिटिकल सायन्स निवडताना दिसतात किंवा एखादी स्ट्रीम म्हणून बी ए पॉलिटिकल सायन्स निवडताना दिसतात यासोबतच तुम्ही बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स सुद्धा करू शकता इथे तुम्हाला आर्ट्स पेंटिंग परत तुमचं ड्रॉइंग स्क्प्चर आणि फिल्म मेकिंग यासारखे पर्याय उपलब्ध आहेत पंधरा वीस वर्षापूर्वी या ठिकाणी जर का कोणी करिअर म्हणून हे कोर्स निवडायचं ठरवलं असतं तर त्यांना वेड्यात काढलं असतं परंतु आता समाज आणि विशेषतः पालक जे आहेत ते झपाट्याने बदलत आहेत आणि ते तयार आहेत की वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या शाखा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी त्यांचा किंवा मुलगा मुलगी करिअर करू शकेल तर इथे तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करिअर करू शकता फक्त त्याची माहिती व्यवस्थित करून घ्या नंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम जे आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता मध्ये उपयोग होईल प्रोडक्शन हाऊसेसमध्ये याचा फायदा होऊ शकतो तसेच फिल्म आणि टी व्ही आणि मीडिया प्लॅनिंग जे आहे इवन पी आरमध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो नंतर बी ए इन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल हे अनएक्स एक्सप्लोर्ड आहे खूप साऱ्या जणांना माहिती नाही पण जर का तुम्हाला ट्रॅव्हलिंगची टुरिझमची आवड असेल केटरिंगची जर का आवड असेल तर हे तुमच्यासाठीचं क्षेत्र आहे इथे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात कारण की आपल्या इथं अतुल्य भारत ही जोरदारपणे मोहीम सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या कंपनीज ज्या आहेत ह्या मा भारतामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत मग भारतामध्ये ज्या वेळेस त्या कंपन्यांचे माणसं येतील तर त्यांना भारत एक्सप्लोअर करायचं आहे काही पर्टिक्युलर ठिकाणांपुरता भारत मर्यादित नाही ये तर त्याच्याहून अधिक काही आहे आणि तुम्हाला जर का आ... इच्छा असेल किंवा तुम्हाला जर का आवड असेल स्वतःला फिरण्याची आणि दुसऱ्याला त्या त्या ठिकाणची माहिती देण्याची तर हे तुमच्यासाठीचं क्षेत्र असू शकतं यासोबतच बी ए इन ॲनिमेशन एन हा सुद्धा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो माहिती काढा त्याच्याविषयीची आणि तिथेही तुम्ही चांगलं करिअर करू शकता सिव्हिल सर्व्हिसेस हे तर आता तुम्हाला माहितीच आहे आणि अजून एक फार महत्त्वाचं असं आहे बी एमधलं ते म्हणजे लिटरेचर साहित्य संदर्भातलं खूप सारे जण जे आहेत जे लिटरेचरमध्ये करिअर करतात फक्त चांगलं जर का तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष दिलं तर इथेही तुम्हाला भरपूर स्कोप आहे बी ए केलं म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा इतकंच आता मर्यादित राहिलेलं नाहीये खूप साऱ्या नोकऱ्या आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आता बी ए केल्यानंतर सुद्धा उपलब्ध आहेत अगदी अॅकॅडमिक्समध्ये टुरिझममध्ये मध्ये मीडियामध्ये आणि एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा आता हे झालं बी एविषयी बी ए सोडून सेल्स मार्केटिंग फायनान्स एज्युकेशन यात जर का करिअर करायचं असेल तर बी बी ए हा सुद्धा एक भारी ऑप्शन आहे यात तुम्हाला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तर तसेच ऑन्टरप्रेनर स्किल्स जे आहेत हे शिकता येतात आणि पुढे जाऊन लिडरशिप रोलसाठी हे तुम्हाला कामात येऊ शकतं यासोबतच जर का तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असेल टाईम मॅनेजमेंटचं स्किल असेल आणि टीम स्पिरिट जर का असेल तर मात्र मैदान तुमचंच आहे यासोबतच बी एफ डी म्हणजे बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग यातसुद्धा जोरदार स्कोप आहे जसं आपली इथं फिल्म इंडस्ट्री जी आहे ही जशी कात टाकतीय दक्षिणेकडचे सिनेमे जे आहेत हे जोरदार मुसंडी मारतायत बॉलिवूडला येईल की ओरिजिनॅलिटी जी आहे तसेच रिसर्च आणि हिस्ट्रीचा जर का तुम्हाला अभ्यास असेल तर हे क्षेत्र तुम्ही नक्कीच निवडू शकता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत आता बोलूयात आपण कॉमर्स विषयी कॉमर्स हे फक्त सी ए आणि अकाउंटिंग इतकंच आपण मर्यादित ठेवलेलं आहे पण तसं नाहीये त्याच्याहून जास्त काही या ठिकाणी नक्कीच भेटू शकतं यामध्ये दोन प्रकार आहेत कॉमर्स विथ मॅथ आणि कॉमर्स विदाउट मॅथ जर का तुम्हाला विदाऊट मॅथ करायचं असेल म्हणजे मॅथमॅटिक्स तर बीकॉम तुम्ही डिरेक्टली करू शकता बीकॉम इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे बीकॉम इन मार्केटिंग आहे आणि बीकॉम इन टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट हे सुद्धा उपलब्ध आहे आणि जर का तुम्हाला विथ मॅथमॅटिक्स करायचं असेल तर बीकॉम इन अकाउंटिंग अँड टॅक्सेशन बीकॉम इन स्टॅटिस्टिक्स बीकॉम इन मॅनेजमेंट अँड इंटरनॅशनल फायनान्स आणि बीकॉम इन अप्लाइड इकॉनॉम ॉमिक्स आणि बीकॉम इन बँकिंग फायनान्स हे तुम्हाला उपलब्ध असलेले पर्याय आहेत अकाउंटिंग अँड टॅक्सेशन मध्ये तुम्हाला टॅक्स सिस्टीम फायनान्शियल अकाउंटिंग व्हॅट सेंट्रल टॅक्स पद्धत फायनान्सचे प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत मॅनेजमेंट काय काय आहे या गोष्टी शिकता येतील आणि येणाऱ्या काळामध्ये बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात बँकिंगमध्ये अजूनही भारतातील खूप सारी जनता जी आहे ती इन्क्लूड होणं बाकी आहे आणि इन्शुरन्स तर ऐंशी टक्के अनएक्सप्लोर्ड आहे ऐंशी टक्के जनता अजून इन्शुरन्सकडे वळलेलीच नाही म्हणजे समजून घ्याय काळामध्ये या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक रिसर्च अँड अनालिसिस डाटा अॅनालिटिक्स एज्युकेशन कन्सल्टिंग यांसारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत इथे तुम्हाला अॅप्लाइड इकॉनॉमिक्स अॅप्लाइड स्टॅटिस्टिक्स अजून बायोस्टॅटिस्टिक्स आणि डाटा ॲनालिसिस अँड डेमोग्राफी याचा अभ्यास करता येऊ शकतो जे की भविष्यामध्ये चांगल्या संधी निर्माण करणारे नंतर बी कॉम इन अकाउंटिंग जे आहे याचा स्पर्धा परीक्षा बँकिंग सी ए कंपनी सेक्रेटरीशिप यासाठी चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि शक्यतो बी कॉम इन अकाउंटिंग हाच पर्याय जास्त करून स्वीकारला जातो आता यात इंडियन फायनान्शियल सिस्टीम आणि फायनान्शियल मार्केट ऑपरेशन फायनान्शियल मॅनेजमेंट कॉस्ट मॅनेजमेंट अँड अकाउंटिंग बिझनेस मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स हे सुद्धा तुम्ही शिकू शकता आणि भविष्यात चांगल्या संधी तुमच्यासाठी निर्माण करू शकता बीकॉम करून तुम्ही मॅनेजरियल स्किल्स जे आहेत ते शिकू शकता ज्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तसंच स्वतः जर का तुम्हाला उद्योग उभा करायचा असेल उद्योजक जर का असेल, तर मोठा वाव तुम्हाला मिळेल देशाची अर्थव्यवस्था तसेच जागतिक अर्थकारण जर का तुम्हाला समजत असेल किंवा तो तुमचा अभ्यासाचाच भाग जर का असेल तर पुढे नेमकं काय घडणार का आहे हे तुम्हाला अगोदरच चांगल्या पद्धतीने समजू शकतं आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या बदलू शकता त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मोठा स्कोप मिळू शकतो अकाउंटंट अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह टॅक्स ऑडिटर फायनान्स तुम मॅनेजर कॉस्ट अकाउंटंट फायनान्शियल अनालिस्ट फायनान्स प्लॅनर पोर्टफोलिओ मॅनेजर स्टॅटिशियन इकॉनॉमिस्ट इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट फायनान्स कंट्रोल फायनान्स कन्सल्टंट स्टॉक ब्रोकर आणि टॅक्स कन्सल्टंट ऑडिटर हे यातले पॉप्युलर ऑप्शन्स आहेत जिथे तुम्ही करिअर करू शकता आता येतो सायन्स या स्ट्रीमकडे आता सर्वाधिक ऑप्शन्स जर का कुठं अवेलेबल आहेत तर ते या ठिकाणी अवेलेबल आहेत जर का तुमचा पी सी बीचा ग्रुप असेल बारावीला तर बघा तुम्ही बॅचलर ऑफ मेडिसिन अँड सर्जरी करू शकता म्हणजे ज्याला आपण एम बी बी एस असं म्हणतो त्यासाठी आपलं बी जे मेडिकल कॉलेज आहे नंतर बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी हे सुद्धा करू शकता बॅचलर ऑफ फार्मसी आहे बॅचलर ऑफ मेडिकल लॅब अँड टेक्नॉलॉजी आहे वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री आहे फिजिओथेरपी बायोटेक्नॉलॉजी बी एस सी इन ॲग्रिकल्चर आणि जे अजून एक्सप्लोअर झालेलं नाही असं आहे बी एस सी इन फॉरेन्सिक सायन्स जसं जसं भारत हा विकसनशीलकडून विकसित देशाकडे मार्गाक्रमण करतोय तसंच गुन्हे होण्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं होत चाललेलं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्यांना फॉरेन्सिक सायन्स हा विषय असेल त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात आता पी सी एम बी हा जर का तुमचा ग्रुप असेल तर तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंग हेल्थ केअर डेटा मायनिंग नॅनो टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स याच्यामध्ये मोठी संधी आहे नॅनो टेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स हे भविष्य आहे आजपासूनच जर का सुरुवात केली आणि तुमचं शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन संपता संपता तुम्ही जर का ह्याच्याशी संबंधित तज्ज्ञांच्या जर का भेटीगाठी घेतल्या माहिती घेत राहिलात या संदर्भातले छोटे छोटे सेमिनार अटेंड करत राहिलात तर या ठिकाणी अमर्यादित संधी येणाऱ्या काळात निर्माण होणार आहेत आणि त्या तुम्हाला टॅप करता येऊ शकतात यासोबतच इंजिनीअरिंग हा पॉप्युलर ऑप्शन आहेच माहिती आहे आप आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये कोणते कोणते इंजिनीअरिंग तुम्ही करू शकता पण एरोस्पेस जे आहे येणाऱ्या काळामध्ये तिथे चांगला स्कोप निर्माण होऊ शकतो एअरक्राफ्ट आणि स्पेसक्राफ्ट डेव्हलपमेंट या ठिकाणी तुम्ही शिकू शकता मरीन इंजिनिअरिंगला सुद्धा मरण नाही आहे बघा चांगल्या पद्धतीने जर का केलं तर इथेही तुम्हाला चांगले पॅकेजेस मिळू शकतात यासोबतच जर का तुम्ही इंजिनियरिंग करत असताना डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉकचेन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या संदर्भातले कोर्सेस केले तर तुम्हाला इंजिनिअरिंग संपल्यानंतर हे ॲडिशनल स्किल असल्यामुळं नक्कीच पॅकेजमध्ये फायदा होऊ शकतो आय आय टी मद्रासने मध्ये ॲडव्हान्स सर्टिफिकेट इन मशीन लर्निंगचा कोर्स लाँच केला होता त्याची माहिती तुम्ही घेऊन ठेवा जेणेकरून त्या संदर्भातले अजून सारे कोर्सेस जे आहेत तुम्ही करू शकता आणि अगदीच तिथे जर का करणं शक्य नाही झालं तर पुण्यातलं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे जे आहे यांचे देखील वेगवेगळे कोर्सेस असतात त्या संदर्भातल्या जाहिराती ते पेपरमध्ये देत असतात त्याच्यावरती लक्ष ठेवून तुमचं इंजिनिअरिंगचं जे कोणती ब्रांच असेल ला लागणारे स्किल्स जे ते तुम्ही तुम्ही डेव्हलप करू करू शकता या चे कोर्स शकता कोर्स आणि बी सी आहे, याला काही वर्षांपूर्वी चांगला स्कोप होता सध्या परिस्थिती काय आहे ते मला माहिती नाही तर तुम्ही त्या संदर्भातली माहिती घ्या कुणी जर का सिनियर असेल किंवा आजूबाजूला कुणी जर का त्याला ऍडमिशन घेतलेलं असेल तर ते शोधा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आता सर्वात शेवटी बी एस सी याच्याविषयी बोलतो प्लेन बी एस सी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स यांसारखे ऑप्शन्स अवेलेबल असतात बी एस सी इन फिजिक्सविषयी सुरुवातीला सांगतो जर का तुम्ही एनर्जी मोशन स्पेस किंवा विश्वात जे काही घडते याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल आणि न्यूटन आयन्स्टाईन फॅरडे हे जर का तुम्हाला इन्स्पायर करत असतील तर फिजिक्स हा तुमच्यासाठीचा बेस्ट ऑप्शन आहे फक्त ग्रॅज्युएशन करून या ठिकाणी थांबता येत नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा सुद्धा तुम्हाला करावं लागतं तर तुम्हाला इसरो, डी डीआरडीओ यांसारख्या रिसर्च सेंटरमध्ये काम करायला संधी मिळते यासोबतच तुम्ही परदेशात देखील मोठं नाव कमावू शकता आता फिजिक्समध्येच अजून ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत तिथे देखील तुम्ही एक्सप्लोर करू शकता बघा जसं अकाउस्टिकल फिजिक्स आहे ॲस्ट्रो फिजिक्स आहे ॲस्ट्रॉनॉमी आहे बायोफिजिक्स फायबर ऑप्टिकल फिजिक्स आहे फ्लुइड फिजिक्स जिओ फिजिक्स मटेरियल फिजिक्स मॉलिक्युलर फिजिक्स न्यूक्लिअर फिजिक्स ऑप्टिकल फिजिक्स आणि प्लाझ्मा फिजिक्स आता त्या त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचा शोध घ्या त्यांच्याकडून माहिती घ्या चांगले चांगले सेमिनार्स तुमच्या आजूबाजूला जे होत असतील ते अटेंड करा वर्तमानपत्रांमध्ये या सेमिनार्स विषयीची माहिती येत असते तर कृपया ते, ते अटेंड करत राहा जेणेकरून तुम्हाला करिअरमध्ये नेमकं काय करायचंय म्हणजे फक्त आपण शाखा निवडून मर्यादित न राहता पुढे जाऊन नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला क्लिअर होऊ शकतं जर का फिजिक्समध्ये तुम्ही करिअर करत असाल तर गव्हर्नमेंटमध्ये चांगले पर्याय उपलब्ध आहेत टेस्ला येणाऱ्या काळामध्ये भारतात येऊ शकते तिथेही तुम्हाला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो आणि सोलार संदर्भातली जी कुठली इंडस्ट्री आपल्या इथे येतील किंवा ज्या नवीन इंडस्ट्री डेव्हलप होतील तिथे सुद्धा चांगला स्कोप तुम्हाला भेटू शकतो यासोबतच बीएससी केमिस्ट्री जर का केलं तर आर डी मध्ये स्कोप आहे टॉक्सिकोलॉजी मध्ये स्कोप आहे क्वालिटी मध्ये स्कोप आहे प्रोसेस अँड फॉर्म्युलेशन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोप मिळू शकतो बीएससी इन मॅथ्स जर का केलं तर मार्केट रिसर्चर फायनान्शियल अॅनालिस्ट आणि ऍक्च्युअरी म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते जसं बँकिंग संदर्भातलं सी ए आहे म्हणजे जर का तुमचं अकाउंट वगैरे असेल कंपन्यांसाठी सी ए तसं इन्शुरन्स सेक्टरसाठी ऍक्च्युअरी जर का केलं तर तिथे देखील अमर्याद संधी आहेत आता बी एस सी इन बायोलॉजी हे एक अजून वेगळं क्षेत्र आहे त्याच्यावरती एक सेपरेट आपण एपिसोड बनवू शकतो पन्नासहून अधिक ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यातल्या त्यात पॉप्युलर जे आहे ते तुम्हाला सांगतो टॅक्सॉनॉमी मॉर्फोलॉजी अॅनाटॉमी बॉटनी सेल बायो बायोलॉजी जेनेटिक्स मायक्रोबायोलॉजी मायकोलॉजी आणि व्हायरोलॉजी त्यातल्या तेत व्हायरोलॉजी विषयी आता गेल्या दोन तीन वर्षात आपल्याला चांगलच अनुभव आलेले आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याच्या जागरूकता अजून वाढेल आणि संधी सुद्धा अमर्यादित उपलब्ध होतील ज्यांना कुणाला संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठीही लगेच सांगतो एनडीएला या वर्षी जर का तुम्हाला ऍडमिशन मिळालं नसेल आणि जर का तुमचं वय बसत असेल तर तुम्ही यावर्षी नक्कीच पुढच्या वर्षी असणाऱ्या एनडीएच्या एंट्रन्स एक्झामसाठी तयारी करू शकता अगदीच नाही झालं आणि तिथेच करियर करायचं असेल तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सीडीएस सारखी एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करियर करू शकता यासोबतच आपल्या इथे Uh, आम मेडिकल कॉलेज आहे यासोबतच मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा आहे त्यांच्या सेपरेट एंट्रन्स होत असतात त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर एम्प्लॉयमेंट न्यूज येतो प्रत्येक आठवड्याला हो गव्हर्मेंटचा पेपर आहे एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणून दहा पंधरा रुपयाला भेटतो प्रत्येक आठवड्याला हो शनिवारी रिलीज होत असतो तर तुम्ही तो नक्कीच घेऊ शकता त्याच्यामध्ये कुठे कुठे कोणते कोणते ॲडमिशन्स आणि जॉब्स अवेलेबल आहेत याच्याविषयीची माहिती असते आता आपल्या इथे जे एन यू आणि दिल्ली युनिव्हर्सिटी या ठिकाणी देखील ॲडमिशन घेण्यासाठीचं अट्रॅक्शन वाढताना दिसतंय जे एन यू चा स्वतःचा असा एक कॅम्पस आहे दिल्ली युनिव्हर्सिटीचा तसं नाही दिल्ली युनिव्हर्सिटी अंडर वेगवेगळे वेग, कॉलेजेस आहेत जे एन यू ऑफर काय करतं तुम्हाला जर का बारावी झालेलं असेल तर लिटरेचर आणि फॉरेन लँग्वेजेस जे आहेत या संदर्भातलेच कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत दिल्ली युनिव्हर्सिटीचं तसं नाही आहे वेगवेगळे कॉलेजेस आणि वेगवेगळ्या शाखा तिथे आहेत तर तिथे स्कोप जास्त आहे जर का तुम्ही बारावीनंतर करणार असाल तिथे जाऊन काही शिक्षण तर पण जर का पोस्ट ग्रॅज्युएशन संदर्भातला विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला जे एन शिवाय पर्याय नाही अगदी दिल्ली युनिव्हर्सिटीतला टॉपर असेल तर त्यालासुद्धा जे एन यूमध्ये ॲडमिशन मिळवताना कसरत करावी लागते प्रचंड मेहनत जी आहे ती करावी लागते आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीच तिथे चांगले पर्याय उपलब्ध आहेत कुठे जे एन यू मध्ये मी तुम्हाला सांगतोय आता जसं लॉकडाऊन लागलं तसं ओ टी टी प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन कंटेंट संदर्भातली जागरूकता वाढलेली आहे कारण की काही वर्षापूर्वी चांगला फेस असेल डान्स येत असेल तरच त्या ठिकाणी करिअर करू शकतो असा एक समज होता आणि हा समज हे जे गृहितक आहे हे लॉकडाऊन नंतर मोडीत निघालेलं आहे मग तुम्हाला जर का एफ टी किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे बारावी झाल्या झालं लगेच त्या ठिकाणी ऍडमिशन भेटत नाही हे समजून घ्या पण तरी देखील करिअर करायचंच आहे म्युझिकमध्ये डान्समध्ये किंवा थिएटरमध्ये करायचं आहे तर पुणे युनिव्हर्सिटीचं ललित कला केंद्र जे आहे त्या ठिकाणी बारावीनंतरचा पाच वर्षाचा कोर्स अवेलेबल आहे त्याच्याविषयीची माहिती तुम्ही घेऊ शकता पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जा तिथं फोन नंबर सुद्धा अवेलेबल आहे त्याची माहिती नक्कीच घ्या पाच वर्षाचा तो कोर्स आहे आता बघा ही सगळी माहिती जी आहे ही बारावीनंतरचे करिअर ऑप्शन्स काय काय असू शकतात याच्या संदर्भातली आहे मी ज्या ज्या कुठल्या कॉलेजेसचं नाव घेतलं त्या ठिकाणीच करायला पाहिजे असंही आमचं म्हणणं नाहीये किंवा जे कोर्सेस सांगितलेले आहेत तेच करायला व्हायला पाहिजे असंही आमचं म्हणणं आहे जे जे काही उत्तम सध्या उपलब्ध आहे आणि ज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊ शकतात ते सांगण्याचा आज आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेला आहे जर का हे सोडून अजूनही काही ऑप्शन्स तुम्हाला माहिती असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना त्यातल्या त्यात विद्यार्थी जे असतील त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढं विसरू नका धन्यवाद